तर या ठिकाणी हा शेवचा लाडू बघा अगदी सुंदर मौसूत तोंडात विरघळेल असा तयार झाला बुंदीच्या ही चवीला अफलातून लागतो नमस्कार कुकवित मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी सोप्या पद्धतीने शेवचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली होती तुम्हाला जर बुंदी लाडू आवडत असतील पण बुंदी करता येत नसेल तर हे सोपे शेवचे लाडू नक्की ट्राय करू शकता चवीला तर खूपच भन्नाट लागतात तोंडात विरगणाऱ्या लाडूसाठी या ठिकाणी मी अशा वाटीने चार वाट्या बेसन घेत आहे वजनी हे बेसन साडेतीनशे ते चारशे ग्रॅम आहे मी या वाटीने मोजून घेतलं तुमच्याकडे घरी अशी वाटे असेल तर त्याने घ्या किंवा मग अशा ग्लासने दोन ग्लास पीठ दाबून भरून तुम्ही घेऊ शकता आता यात चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे पाचशे ग्रॅम बेसनासाठी लागणारं सर्व साहित्य थोड्या वेळातच तुम्हाला मी सांगेन यानंतर आता एक वाटी आता आपण पाणी ओतूयात आणि हे पीठ आपण अगदी छान ढळून आहे आणखीन या थोडंसं पाणी मावेल तर हे शेवचं पीठ आपण जास्त पातळी नसावं किंवा जास्त घट्टही नसावं म्हणजे मग शेव अगदी व्यवस्थित पडतो या ठिकाणी हे पीठ बघा मध्यम स्वरूपाचं तयार केलं तर पीठ तयार करण्यासाठी जवळपास दीड कप पाणी आपण वापरलं तर चकलीच्या सोऱ्याबरोबरच अशी शेवसाठी मोठ्या होल्स असलेली आणि लहान होल्सचे सा साचे असतात त्यातील लहान होल्सचा सा साचा मी वापरत आहे पटकन हा साचा पण सोऱ्यात फिक्स करायचा आणि यात पीठ भरून घ्यायचं आहे पीठ भरून झाले की आता शेव तळण्यासाठी कढई तेल गरम करायचं थोडंसं पीठ तेला सोडताच पटकन वर आलं तेल अगदी छान गरम झाल्याचं समजायचं गॅस मध्यमाच्यावरच ठेवायचा आता तेलात आपण शेव सोडूयात इथे खूप महत्वाची टिप सांगत आहे वर खूप सारे बुडबुडे दिसत आहेत आणि दहा सेकंदमध्येचे से बुडबुडे कमी होतात पटकन याला पलटून घ्यायचं आहे आणि लगेच ती शेव बाहेर काढायची नाही तर ती कठीण होऊ शकते तर ही शेव बघा अगदी मौसूद तयार आहे शेवच्या लाडूसाठी अशी शेव अगदी बरोबर असते आणखीन याच पद्धतीने शेव तुम्हाला मी करून दाखवेन जर शेव जास्त सोडले असेल तर मात्र पाच ते दहा सेकंद तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो पलट नाहीत पतच तुम्ही वाट बघू शकता नाहीतर शेव ही कडक होऊ शकते तर या ठिकाणी खूप मस्त मऊ आणि लुसुशीत शेव तयार आहे बघता बघता खूप झटपट ही शेव तळून तयार होते यात बुंदी पाडण्या वगैरे असं काहीच प्रकार नसल्याने कुणीही अगदी सहजपणे करू शकतो तर घेतलेल्या बेसनापासून इतकी सारी शेव तयार झाली आहे बघा तर आताही शेव आपण कुसकरून घ्यायचे हातानेच आपण याला अगदी बारीक करून घेऊयात तुम्ही हवं हो तर मिक्सरमध्ये फिरून घेऊ हो शकता पण त्याने शेव लाडूचं हे खराब होतं त्यामुळे तुम्ही हातानेच असे कुसकरून घेतला तर लाडू अगदी सुंदर तयार होतात यात चुकून कुठे घाटी सापडल्या तर त्या बाजूला ठेवून द्यायच्या आहेत तर तयार केलेली सर्व शेव आपण या ठिकाणी बारीक उसकरून घेतली आता यानंतर तडका पॅनमध्ये एक टेबलस्पून तूप गरम करून यात काजूचे बारीक काप घालायचे आहेत थोडस परतून सोन्या रंगाचे झाले की याला प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवूयात ही स्टेप पूर्णतः ऑप्शनल आहे आता साखरेचा सा पाक करण्यासाठी या ठिकाणी एका मोठ्या भांड्यात मी अडीच वाटी साखर काढून घेत आहे सव्वा सव्वा वाटी अशी अडीच वाटी साखर मी भांड्यात काढून घेतली वजनी चारशे ग्रॅम जर तुम्ही पाचशे ग्रॅम बेसन घेत असाल तर पाचशे ग्रॅम साखर लागेल तर वाटी ही वरपर्यंत भरून घ्यायची म्हणजे ती सव्वा कप होते आता यातच आपण सव्वा कप पाणी ओतून घेऊयात पाचशे ग्रॅम साखरेला पावणे दोन वाट्या तुम्ही पाणी घालू शकता आता पाक आपण करायला सुरुवात करूयात याचा आपण एक तारी पाक तयार करूयात या ठिकाणी साखर पाण्यात विरघळी पहिली आल्यावर गॅस मध्यमाच्यावरच ठेवायचा पाच ते सात मिनिटे पाक उकळल्यानंतर आता पाक आपण चेक करूयात पाकाची एक तार तयार झाली दिसत आहे एक तारी पाक तयार आहे यात आता आपण एक टी स्पून वेलची पावडर घालूयात आणि लगेच हे भांड बाजूला काढून यात बारीकलेला शेव घालायचा तळलेले काजूगर घालायचे आता हे सर्व एकत्र छान ढवळून आहे असं वरतून थोडंसं दाबून घेऊयात जेणेकरून तयार केलेल्या सर्व शेवमध्ये पाक आतपर्यंत मुरला जाईल वर झाकून एक तासभर असंच ठेवून द्यायचं आहे तुम्हाला वेळ कमी किंवा जास्तही लागू शकतो बरोबर एका तासानंतर मी मिश्रण चेक करत आहे मिश्रण किंचित कोमट आहे पण ते हाताला अजिबात भाजत नाही आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय अगदी सहजपणे लाडू वळला जातो आहे आवडीप्रमाणे लहान मोठा कसा आहे तुम्ही लाडू करू शकता तर लाडू वळताना हे मिश्रण तळापासून अगदी ढळून घ्यायचं म्हणजे तयार केलेला सगळा पाक हा सगळ्या लाडूंना अगदी व्यवस्थित लागतो समजा जर दीड ते दोन तासानंतरही लाडू वळा जात नसेल तर पाक कच्चा झाल्याचे समजायचे आणि अशावेळी गॅसवर भांडं तुम्ही गरम करून घ्या आणि जर मिश्रण खूप घट्ट झालं असेल तर लाडू वळता येत नाहीत इत। तेव्हा गरम पाण्याचा तुम्ही हपका मारून लाडू वळू शकता गोल गरगरीत लाडू तयार झालेत चवल्या तर हे बुंदीच्या लाडूपेक्षाही अफलातून लागतात तर घेतलेल्या प्रमाणात वीस ते पंचवीस मोठ्या आकाराचे लाडू तयार होतात आणि विशेष म्हणजे तारकलेले लाडू हे बरोबर वजनी एका किलोचे तयार होतात यातील एक लाडू तुम्हाला मी ब्रेक करून दाखविते पाक आतपर्यंत मुरलाय बघा खूप मांसूत तोंडात मिरगणारे लाडू तयार झालेत तेव्हा हे लाडू या दिवाळीला घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभवसोबत शेअर करा नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कुकविथ मयुराला सबस्क्राईब कराविच नका धन्यवाद